काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील हेच निश्चित. काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये माध्यमांना माहिती. येणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून कर्नाटक प्रदेश काँग्रेसने माझ्या एकट्याच्या नावाची शिफारस केलेली असून ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढवणार आहे. ही निवडणूक माझ्या एकट्याची नसून सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे, अशी माहिती काँग्रेस कार्यालयामध्ये माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 2023 मे किंवा एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला उमेदवारी कर्नाटक प्रदेश काँग्रेसनं सिंगल नेम शिफारस केलेलं आहे. तेच अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा होईल याच्यावर माझा दृढ विश्वास आहे. यावेळी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, सध्या निपाणीस परिसरामध्ये आपलेच एक वादळ उठलेला आहे. काँग्रेस पक्षामध्ये नसलेली माणसे सुद्धा काँग्रेसचे तिकीट आपल्याला मिळणार या आविर्भावात आहेत. सध्या काँग्रेस पक्षाला निपाणी परिसरामध्ये पूरक वातावरण आहे, याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. शहर आणि भागामध्ये एक प्रकारचं अफवेचं एक वादळ उठलेलं आहे की काँग्रेस पक्षामध्ये नसलेली माणसंसुद्धा काँग्रेस पक्षाचं तिकीट आपणालाच आहे अशा आविर्भावामध्ये वातावरण निर्माण करण्याचं आणि काँग्रेसला पूरक अशा प्रकारचं ते निपाणी मतदारसंघात वातावरण तयार झालेलं आहे, त्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न न कळत करत आहे. फक्त कार्यकर्त्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षच विजय होणार त्यात शंका नाही आणि उमेदवार हे आदरणीय काकासाहेब पाटीलच असणार यात कुणीही शंका बाळगायचं कारण नाही. आता ज्यांची संभाव्य यादी जी अधिकृत यादी पडव्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते राष्ट्रीय अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब राष्ट्रीय नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी पाडव्यानंतर पहिली यादी जाहीर करतील. त्या पहिल्या यादीमध्ये सुद्धा जी सिंगल नेम्स आहेत त्या यादीमध्ये आदरणीय काकासाहेब पाटील यांचं नाव अधिकृतपणे आहे. याला पुष्टी म्हणून आज दुपारनंतर KPCC कार्याध्यक्ष आदरणीय सतीशानाथ जरकेवळी, CLP लीडर आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय सिद्धरामय्या साहेब, KPCC अध्यक्ष आदरणीय किशन कुमार साहेब यांच्याशी वैयक्तिक आदरणीय काकासाहेब पाटील ते चर्चा केली, बोलले. मी बोललोय आदरणीय वीर कुमार पाटील साहेब या तिन्ही मंडळीशी बोललेले आहे. तिकिटाच्या संदर्भात कुणीही कार्यकर्त्यांनी किंवा भागातल्या लोकांनी संभ्रमावस्थेत राहता कामा नाही आणि सर्वांनी काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी कमरेपणे जाऊन भागातील जनता काँग्रेस मजबूत होत चाललेला आहे. सत्तेवर काँग्रेस येणार म्हटल्यानंतर काही लोक त्याच्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहेत, ते अल्पसंतुष्ट लोक आहेत. तर याकडे सर्वांनी दुर्लक्ष करावं आणि पक्षाच्या बळकटीसाठी सर्वांनी आदरणीय काकासाहेब पाटील यांच्या पाठीशी कमरेपणे उभं राहावं एवढा मी जिल्हा काँग्रेस अध्यक्षांना सांगतो. माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, निप्पाणी सह परिसरामध्ये चर्चेला उदान आलेलं आहे. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केलेली असून यामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटीलच असणार आहेत असे सांगितले. दोन दिवस बऱ्याच चर्चा म्हणण्यापेक्षा चर्चेला उदान आले असं म्हटलं तर ते काय चुकीचं ठरणार नाही. आता आमचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय चिंगळे सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही वरिष्ठांच्या बरोबर बोललो. त्याच्यामध्ये आदरणीय सिद्धरामय्या साहेब असतील, VK शिवकुमार साहेब असतील आणि आमचे नेते कार्याध्यक्ष सतीशानाथ जरकेवळी असतील. या सगळ्यांच्या बरोबर बोलून हे अफवा आणि काही लोक जाऊन भेटून सांगून आले की ह्या पद्धतीने काकांची परिस्थिती निवडणूक लढवायची नाही, आम्ही काकांनी आम्हाला सांगितलंय वगैरे सगळं, हे सगळं खोटं आहे.
तशी वस्तुस्थिती काही नाही आहे. आता आपण ऐकलंय काकाजी हे स्वतःच सांगितलंय की मीच काँग्रेसचा उमेदवार आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे. आता याच्याबद्दल काय कोणाच्या मनात एवढं सांगितल्यानंतर तुला शंका असायची काय कारण नाही. आता आमच्यातले काही इकडं तिकडं माझी माझी सगळी इकडं तिकडे कोणून खेळायला लागले त्याला काय अर्थ नाही आहे. कारण व्हॉट्सअपवर तुम्ही सुद्धा आहे मंडळी सकाळी 11 वाजता फोटो सुद्धा तुम्ही बघितला असेल कार्याध्यक्षांना भेटायला गेलेल्या मंडळींचं. हा पक्षाची मंडळी कार्यकर्ते जाऊन भेटणं वेगळं पक्षाला कायमपणाने विरोध करत असताना मंडळी जाऊन भेटणं. आज काँग्रेसमध्ये येतो म्हणतात काल आणि कुठं होती परवा आणि कुठं होती. आता त्या अध्यक्षांना सोडल्याचा विषय त्यांना घ्यायचा का नाही. फोटो बघितले तर तसे आहेत ते. आमच्या काँग्रेसमधली काय कोण मंडळी नाही आहेत त्या फोटो कुठलीच. आपल्याला काय प्रश्न असले तर साहेब. यावेळी चिकोडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील, राजेश कदम, पंकज पाटील, रोहन साळवे, बसवराज पाटील, राजेंद्र वडर, पप्पू चव्हाण, विजय शेटके, निकू पाटील, प्रतीक शाह, अवधूत गुरव, अशोक लाखे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.